मी पाहूया मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के, असाच एक संदेश देणारी ही बातमी आहे. बातमी आहे परभणीच्या सेलू शहरातली. मस्जिदीत सकाळची नमाज पढण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना वजू करण्यासाठी पाणी नाही असं भोंग्यातून सांगण्यात आलं आणि मग काय झालं तुम्हीच पहा. ही आहे सेलू शहरातील मौलाना आझाद नगर येथील एक मस्जिद. या मस्जिदीमधून सकाळची नमाज पढण्यासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना वजू करण्यासाठी मस्जिदीत पाणी नाही असं भोंग्यातूनच सांगण्यात आलं आणि मग काय या भोंग्यातील आवाज काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर पडला आणि त्यांनी दुपारच्या नमाजा अगोदर पाण्यानं भरलेला टँकर वजूसाठी आणून दिला. पाणी दिल्यामुळे मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केला, आपली प्रार्थना पूर्ण केली. मुस्लिम बांधवांनी या सामाजिक संस्थेचे आभार व्यक्त केले. जुलै महिना चालू आहे आणि सर्वत्र भीषण पाणी टंचाई आहे. पाण्याची पातळी खोल गेली आहे, विहिरी बोरवेल्स आटले आहेत, नागरिकांना एक एक हंडा पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय. सेलू शहरात देखील अशीच परिस्थिती आहे. देशभरात मागील काही दिवसात मस्जिद मधून वाजणाऱ्या भोंग्यातून गदारोळ पाहायला मिळाला, पण काहीही असो आज याच लाऊड स्पीकर मधून मिळालेल्या माहितीमुळे एका संस्थेने नाव न सांगण्याच्या अटीवरून ही मदत त्यांना केली. या घटनांमुळे आपला समाज आजही एकमेकांना मदत करतो, माणुसकी आजही जिवंत आहे हेच दिसून येतं. की जो महाराष्ट्र में पाणी का दुष्काळ की परिस्थिती की वजह से और बोर को पाणी नाही होने की वजह से यहाँ पे हमारे मस्जिद में पाणी की किल्लत है. और जो है तो आपकी जो सामाजिक एक संघटना है जिन्होंने हमारे मस्जिद के लिए अभी जो है तो जोहर के पहले एक टैंकर की सुविधा कराई. नमाज में ऐलान हुआ था कि मस्जिद में पानी नहीं है बोल के, तो ये जो संस्था है इन्होंने अपना सब हिंदू मुस्लिम भाई एक ही हैं, ऐसा करते हुए मस्जिद के लिए वजू के लिए पानी के एक टैंकर ला के भेजे हैं. और ये सामाजिक कार्य भी है और यहाँ पे दुष्काळ की वजह से बोर को पानी नहीं होने की वजह से भी ज़रा तकलीफ हो रही है. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना देशात महाराष्ट्रात जाती धर्मात भेदभाव करण्याचा डाव चालू असून धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न विविध महाभागांच्या मार्फत चालवले जात असून एक सामाजिक संदेश देशाला या महाराष्ट्राला देण्यासाठी आज सेलू येथील मौलाना आझाद नगर येथील या मस्जिदीमध्ये सकाळी आम्हाला समजलं की वजू करण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही आहे. ग्रामीण भागातसुद्धा आम्ही दुष्काळात पाणीपुरवठा करत असून या ठिकाणीसुद्धा एक सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने आणि या ठिकाणी खरी पाण्याची अडचण सोडवण्याचा एक छोटासा प्रयत्न मदतीचा हात म्हणून करण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत पाण्याच्या टँकरच्या मार्फत पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. देशाने महाराष्ट्राने सुद्धा सामाजिक संदेश एकतेचा संदेश. देशात धर्माच्या नावाखाली आपली दुकानदारी चालवणाऱ्यांसाठी ही घटना एक चपराक आहे. ही घटना देशातील धार्मिक एकात्मतेचं एक ताज आणि जिवंत उदाहरण आहे.